दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय सुशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अमरावती जिल्ह्याच्या धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामकोप कोडका येथे ताराचंद बाबू ठाकरे वय वर्ष 40 यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता। ताराचंद ठाकरे यांची पत्नी सौ संगीता ठाकरे तिने आमच्या प्रतिनिधींना बोलताना सांगितलं की ताराचंद हा घरी रात्री 9 वाजता झोपेत असताना त्याला गावातीलच अमर ठाकरे नीरज दादू जावरकर या दोन व्यक्तींनी जबरदस्तीनं घरातून उचलून नेलं होतं। त्यांना घेऊन जाण्यास मनाई केली असता त्याला आम्ही 5 मिनिटांमध्ये वापस पाठवू असं म्हणून जबरदस्तीनं घराबाहेर नेलं। सकाळला ताराचंद यांचा मृतदेह शासकीय आश्रमशाळेमध्ये बंद खोलीमध्ये रक्तानं माखलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्यानं गावामध्ये मोठ्या चर्चेला उधाण आलं होतं। ताराचंद ठाकरे हा युवक जवळच असलेल्या रेती घाटावर रेती चोरी करताना ट्रॅक्टर वरून खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला अशी तक्रार आरोपी यांनी धारणी पोलीस स्टेशनला दिली। आरोपीच्या सांगण्यावरून धारणी पोलीस तपास अधिकारी कोणतीही शहानिशा न करता मध्य प्रदेश पासिंगचा ट्रॅक्टर आणि आरोपी नीरज जावरकर व आरोपी अमर ठाकरे यांच्या विरुद्ध अपघात कलम खाजगी अधिक 201 प्रमाणे गुन्हा नोंदवून आरोपीला जामिनावर मुक्त केले। या घटनेची चर्चा सर्वत्र ग्रामीण परिसरात शहरात पसरली असताना आमचे प्रतिनिधी प्रेमदास तायडे यांनी सत्यता जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला। मृतकाच्या पत्नीने आरोप केलाय की माझे मोठे जेठ याच वर्षी ताप्ती नदीमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला, परंतु त्यांच्या एका व्यक्तीने घात केला असल्याचे तिने सांगितले। मी धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव इथे बैरागड पासून कोटंगा गाव आहे, कोटंगा गावामध्ये मी आलेलो आहो। कोटंगा गावामध्ये 28/2/2022 रोजी इथे एका ताराचंद ठाकरे नावाच्या माणसाची नदीत पडून आत्महत्या झाली होती असं पोलिसांकडून सांगण्यात आले होते, परंतु याचं खरं सत्य आम्ही जाणून घेण्यासाठी या गावात पोहोचलेलो आहोत आणि पीडित महिलेचे मृतक आहेत ताराचंद ठाकरे यांच्या पत्नी त्यांच्या कुटुंबासोबत आम्ही हे सत्य जाणून घेणार आहोत की नक्की ताराचंद यांची मृत्यू कसा झाला आणि त्या मृत्यूला कारणीभूत कोण आहेत हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि हे पीडित परिवार संपूर्ण ठाकरे परिवार माझ्यासोबत आहे, आम्ही त्यांच्या पत्नीपासून जाणून घेऊ। मुझे बता आपका नाम क्या है? संगीता ताराचंद ठाकरे। क्या ताराचंद को क्या हुआ था? ताराचंद को उन लोग सोए जागो से उठा लिया। कितने बजे? 9 बजे रात को। हाँ, किससे लेके गए? हमारा और नीरज चल बोले भैया ब्याह तो बोले 5 मिनट में करके लेके गया, तो मैं रात भर उसका रास्ता देखता तो घर पे आया ही नहीं, तो सुबह देख रहे मैं उसका रहा तो मेरे को पता ही नहीं चला। पटेल आया क्या बोले कि बासु है कि नहीं घर में बोले, तो मैंने बोला नहीं है वो बाहर चले गया ऐसा मैंने बोला। फिर उसका बाद में हम पानी भरने लग गया बर्तन मानने लग गया, उसके बाद में कुछ पता नहीं चला। ताराचंद मर गए तो कब मालूम हुआ? फिर वो सुबह मालूम पड़ा, मेरा बेटी ने खबर लाया कि मम्मी पापा मर गया बोले। तुम्हारा क्या आरोप पुलिस स्टेशन को आपने रिपोर्ट दिया? नहीं दिया अभी। फिर पुलिस स्टेशन को पूछताछ के लिए आए क्या? नहीं आया अभी। धारणी के कोई साहब तुम्हारे घर पे नहीं आया? नहीं आया, कोई भी नहीं आया। फिर तुम्हारा जेठ भी ऐसे ही मर गया था? हाँ, वो भी एमपी में मारवा के फेंक दिया और एमपी में केस हो गया उसका। पुलिस वाले ने आपको कुछ पूछा इसके बारे में, आत्महत्या के बारे में? नहीं पूछा, कुछ भी आया नहीं। प्रकरण दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला होता, त्यानंतर माझे पती यांना सुद्धा जबरदस्तीने घरातून नेऊन जीवे मारल्याचा आरोप पीडित कुटुंबातील लोकांनी केलाय। आम्ही पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट देण्यास गेले असता आम्हाला असे सांगण्यात आले की सदरहू रिपोर्ट ट्रॅक्टर ड्रायव्हरनी दिलेला आहे, परंतु आपला रिपोर्ट चालत नाही असे म्हणून पोलिसांनी आम्हाला ठाण्यातून हाकलून घरी लावले। मृतकाच्या पत्नीने सांगितले की पीडित कुटुंब यांच्यामध्ये आप्त परिवार असून हे कुटुंब आता उघड्यावर आलंय। गावातील नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा न करता पीडित कुटुंबालाच धमकावले, जर आपण पत्रकार यांना सांगितल्यास आपल्यावर सुद्धा कारवाई होईल असे सांगितल्यामुळे मृतकाचे सर्व नातेवाईक भीतीच्या पोटी अन्याय सहन करत असल्याचे दिसून आले। तुम्हाला कोण वाटलं की तुमच्या मुलाला मारलं? किसने मारा आपके लड़के ने? आपको लड़के किसने मारा? किसने मारा? किसने नहीं, मगर लेके गया घर सामने। घर से लेके गया? रोक रहा तो लेके गया। फिर पुलिस वाले आपको पूछने के लिए आए थे? नहीं आया। मुलगा है तेजे बाबा पण वारलेले आहेत नदी, तू इकडे माझ्या जवळ ये आणि काय काय म्हणणं आहे तुला? कोणी धमकी दिली होती? अमर ठाकरेंनी धमकी दिली होती सर। काय म्हणे तुम्हाला? तो असा बोट दाखवते सर।
तुझे काका कशाने वारले काय कसं कुठे दिसलं ब्लड वगैरे कुठे दिसलं रस्त्याने दिसलं सर ब्लड वगैरे आणि ते त्यांनी ते आश्रम मध्ये फेकले ते तिथे पण ब्लड संबंधित तपास अधिकारी पाठक यांच्याशी आम्ही संपर्क केला असता तुम्हाला काय देणे घेणे अशी उलट दमदाटी करण्यात आली खाकी वर्दी जर भ्रष्टाचाराने डाग लावून घेत असेल तर सामान्य नागरिकांना न्याय मिळेल काय अशी चर्चा आता सुरू आहे आपणास न्याय न मिळाल्यास आपण सन्माननीय ग्रामीण पोलीस अधीक्षक अमरावती यांच्याकडे न्याय मागणार असल्याचे मत संगीता ठाकरे गंगूबाई ठाकरे रवी ठाकरे यांनी व्यक्त केलं आता खरंच दोन भावांना चौकशी करून आदिवासी कुटुंबाला न्याय मिळेल काय आणि पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार काय असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केलाय महाराष्ट्र टीव्ही 24 साठी प्रेमदास तायडे धारणी मेळघाट 77 वर्षों से आयुर्वेद की सेवा में अग्रसर शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयों तथा सभी प्रकार की काश औषधियां दिव्य वनौषधि जड़ी बूटियां तथा अनेक पाउडर मिलने का विश्वस्तरीय स्थान हमारे यहाँ श्री बालाजी तांबे श्री स्वागत जी तोड़कर धनंतवरी फार्मसी धूत पापेश्वर बैद्यनाथ सांडू व्यास पुंजा रसशाला पुणे डाबर चिरायु मधु डायबिटीज चूर्ण हिना पैक शिकाकाई मसाला फेस पैक आदि सभी प्रतिष्ठित कंपनियों की आयुर्वेदिक दवाइयां उपलब्ध है हमारा पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर